बंड पाहायला मिळतं कसं? नाही, महायुती तर ते आम्हाला वेगळ्या पद्धतीनं तीन चाकाचं भ्रष्ट असं काय बोलत होते, आता हे काय महायुती झाली ही तर खरं भ्रष्टाचारी, सगळे भ्रष्टाचारी एकत्र झाले, चोर चोर सगेरे भाई अशा पद्धतीनं सगळे एकत्र झालेले. याच्यावर ईडीची पूर्णपणे कारवाईची शक्यता, याच्यावर अजितदादाच्या लोकांवर, एकनाथ शिंदेच्या लोकांवर, आणि म्हणून हे सगळे एकत्र जमलेला हा चोरांचा मेळा आहे, हा भ्रष्टाचारांचा मेळा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं हे विचारानं कधी एकत्र होऊच शकत नाही, म्हणून प्रत्येक जिल्ह्यात बंडखोराची लागण विशेषतः महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आलेली. भाजपने नव्या गाण्यातून महाविकास आघाडीच्या नेत्यांना डिवसलेला आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दुर्योधन म्हटलंय, तर देवेंद्र फडणवीसांना आधुनिक अभिमन्यूची उपमा दिलेली आहे. सगळ्या गोष्टी अभिमन्यू कोण, दुर्योधन कोण, अश्वत्थामा कोण, मला वाटतं होईल. ज्यांनी हे केलं असेल तो अश्वत्थामाच्या प्रक्रियेमध्ये पोचल्याशिवाय राहणार, अशा प्रकारची स्थिती आहे. यांच्या जखमा तर भळाभळा वाहतील, अशा प्रकारची स्थिती येणाऱ्या काळात निश्चित होईल. तेव्हा अर्जुन कोण, दुर्योधन कोण, भीम कोण, कर्ण कोण, या सगळ्या गोष्टी आणि डोक्यावर पट्टी बांधलेले कोण हे सगळं दिसेल. दादा, विधानसभा निवडणुकीच्या मला वाटतं कोणी काही केलं तरी जनता ही महाविकास आघाडीच्या बाजूने आहे, याचाच अर्थ ते सगळे हवेतूनच आहे आणि त्यांनी हवेतच राहावं, अशा प्रकारच्या शुभेच्छा आमच्या आहे. आम्ही जमिनीवर जाऊ, काही प्रॉब्लेम नाही. आणि हे पहिल्यांदा असं गद्दार विरुद्ध निष्ठावंत आहे, शिवसेना विरुद्ध शिवसेना, शिवसेना तर आमचीच आहे, माननीय उद्धव साहेबांचीच आहे, बाकी गद्दाराविरुद्ध हा लढा राहणार आहे. आणि मला वाटतं गद्दाराविरुद्ध लढा याच्यामध्ये निष्ठावंत जिंकतील. तेव्हा भाजप जी मोठे सीट निवडून आले ती सूज होती, बरेच लोक या निवडणुकीतून भारतीय जनता पार्टीला सोडून गेलेले आहेत. मग हर्षवर्धन पाटलाचं नाव घेता येईल, जे घाडगे आहेत आपले सात त्यांचं नाव घेता येईल, आता हे त्यात प्रताप पाटील, संजय पाटील यांचं सुद्धा नाव, जे भारतीय जनता पार्टीचे खासदार आहे, आत्ता 2 महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीकडून लढले होते. हे भारतीय जनता पार्टीच्या मनाने कधीच नव्हते, फक्त शरीराने होते. आणि म्हणून मला वाटतं त्यांनी त्यांच्या घरात गेलेले आहेत ते.